आणि दुपारी 12:00 च्या बातम्यांमध्ये अधिवेशनातलं महत्त्वाची बातमी. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालेलं आहे. कामकाज सुरू होताच मिनिटभरामध्येच कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी मिनिटभरामध्ये कामकाज तहकूब झालेलं आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गोंधळ कायम राहिलेला आहे. तर विधान सभेतली कोंडी फोडण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. कामकाजात सहभागी होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलंय. याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत. अमित, काय नेमकी भूमिका आहे असणार आहे आता विरोधकांची? अमोल, आज कामकाजाचा 12वा दिवस होता, मात्र सलग 12 दिवस अर्थसंकल्पाचा काळ वगळता एकही दिवस जे कामकाज वेळापत्रकामध्ये असतं त्यापैकी झालेलं नाही आहे. आणि अर्थात विधानसभेमध्ये आत्ता कामकाज जरी सत्ताधारी संख्याबळ जास्त असल्यामुळे जरी रेटत असले तरी विधान परिषदेमध्ये मात्र विरोधकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे अर्थातच विरोधक या ठिकाणी कामकाज होऊन देत नाही आहेत. धनंजय मुंडे आपल्याबरोबर आहेत. कामकाज तर आज पण झालं नाही आहे. काल तर 40व्या सेकंदाला विधान परिषदेचं कामकाज तहकूब झालं, आज पहिल्याच मिनिटाला तहकूब झालं. आता यापुढे विरोधक काय करणार, अशीच भूमिका कायम राहणार का, कामकाज होऊ आपण देणार नाही का, काय सांगाल आपण? एक तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये कर्जमाफी राज्याच्या शेतकऱ्यांची करावी ही मागणी होती. आम्हाला असं वाटत होतं की अर्थसंकल्पामध्ये तरी कुठं राज्याच्या सरकारला शेतकऱ्यांची दया येईल आणि अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार करेल. पण अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर्जमाफीचा कसलाही प्रकारचा निर्णय ज्यावेळेस झाला नाही, त्यावेळेस मात्र अर्थसंकल्प झाल्यानंतर ज्यावेळेस 2-3 दिवसांनी अधिवेशन पुन्हा चालू झालं, तर जे विधानसभेमध्ये आमदार कर्जमाफीसाठी अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांच्या बाजूनं घोषणा देत होते, कर्जमाफीच्या घोषणा देत होते, त्या 19 आमदारांनासुद्धा कर्जमाफी सभागृहात का मागितली म्हणून या सरकारने निलंबित केलं. दुसरीकडे आज आपण पाहतोय की 12वा दिवस विधान परिषदेमध्ये आम्ही कामकाज या ठिकाणी होऊ देत नाहीत, कारण आम्हाला सरकारला या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय घेण्याला भाग पाडायचा आहे. पण सरकारचं म्हणणं आहे की चर्चेला आहे, आपण चर्चेतून हा प्रश्न सोडवू. या अगोदर 6 अधिवेशनं झाली. 2014 डिसेंबरचं पहिलं अधिवेशन या सरकारचं होतं, विरोधी पक्ष म्हणून आमचं पहिलं अधिवेशन होतं. त्या दिवसापासून आम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये वेळोवेळी चर्चा केल्या. चर्चा करून चर्चेच्या अंती शेतकऱ्याला काहीही मिळालं नाही, म्हणून यावेळेस आम्ही चर्चा नाही म्हणलं, निर्णय करा, कारण हा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि तुमच्या मनात जर साफ भावना आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तर तुम्ही अर्थसंकल्पात कुठंतरी तरतूद करायला पाहिजे, ती दिसत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आग्रही होतो, आजही आहोत की राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. दुसरीकडे मात्र आज काल एक घटना घडली की गारपीटमुळं झालेल्या एका शेतकऱ्याचं मदत मागण्यासाठी गारपीटची मदत आणखीन 2 वर्षापासून त्याला मिळाली नाही. रामेश्वर भुसारे नावाचा शेतकरी औरंगाबादचा, तो मंत्रालयामध्ये दाद घेऊन येतो मदतीसाठी, त्याला मात्र लाता बुक्क्यानी मंत्रालयात 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या चेंबरच्या समोर मारलं जातं. एवढी दुर्दैवी घटना शेतकऱ्यांच्या बाबतीत या महाराष्ट्रात कधीच घडली नाही. महाराष्ट्रामध्ये एखादा शेतकरी मुख्यमंत्र्याच्या दारावर मदतीला येतो आणि त्याला तिथं मात्र लाता बुक्क्या खावा लागतात. अशी परिस्थिती जर शेतकऱ्यावर ओढवली असेल तर काय म्हणून आम्ही हे सभागृह चालू द्यायचं? आता यापुढे काय होणार आहे? नाही, जोपर्यंत लाखाच्या पोशिंद्याला कर्जमाफीच्या बाबतीत सरकार कुठला तरी निर्णय करत नाही तोपर्यंत आम्ही विधान परिषदेचं सभागृहात कामकाज चालू देणार नाही. थोडक्यात यापुढे आपण बघितलं की परिषदेचं कामकाज या पुढच्या काळात सुद्धा होणं आपल्याला एकंदरीत अवघड दिसत आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच या परिषदेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे, किंवा सत्ताधारी का रिस्पॉन्स देत नाही आहेत, विरोधक किती ताणून धरतात यावर सुद्धा पुढचं कामकाज ठरणार आहे. सध्या तरी परिस्थिती कठीण दिसत आहे. कोल, धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.